थोड्याच वेळात आजचा मोर्चा भाजप मुख्यालयाकडे कूच करणार आहे. अरविंद केजरीवाल स्वतः या मोर्चामध्ये भाजप मुख्यालयामध्ये धडक देणार आहे. तर आपचे फक्त कार्यकर्ते नाही, पदाधिकारी नाही, तर नेते आता भाजप मुख्यालयाकडे कूच करणार आहेत. या ठिकाणी ते आंदोलन करणार आहेत. तर विभव कुमार यांच्या अटकेनंतर आप केंद्र सरकारच्या विरोधामध्ये अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. थोड्याच वेळामध्ये केजरीवाल यांचा मोर्चा भाजप मुख्यालयावर धडकणार आहे. आपच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भाजप मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर आपच्या मोर्चामध्ये केजरीवाल यांच्या सपक्षाचे आमदार खासदार सुद्धा उपस्थित राहणार आहेत. या मोर्चा संदर्भात कुठलीही परवानगी घेतली नसल्यानं पोलिसांकडून आपचा नेत्यांना ताब्यात घेण्याची शक्यता ही वर्तवली जाते. तर ही दृश्य आपण बघू शकतोय, दिल्लीमधली राजधानी दिल्लीमधली ही दृश्य आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतात. या ठिकाणी आपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलीस ताब्यात घेताना दिसून येत आहेत. आणि जे नेते आता येणार आहेत अरविंद केजरीवाल, आपचे सर्वे सर्वा दिल्लीचे मुख्यमंत्री, जे नुकतेच अंतरिम जामिनावर जेलमधून बाहेर आणलेले आहेत, त्यांना ईडीनं अटक केलेली होती. आणि आता ते या ठिकाणी मोर्चा काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि फक्त साधा सुद्धा मोर्चा नाहीये, तर देशातील सगळ्यात मोठा, सध्याचा सगळ्यात मोठा पक्ष भाजपच्या मुख्यालयावर हा मोर्चा निघतोय. अगदी थोड्याच वेळामध्ये अरविंद केजरीवाल आपल्या नेत्यांसह आता भाजपच्या मुख्यालयावर धडक देणार आहेत, कूच करणार आहेत. त्यामुळे यावेळेला नेमकी काय दृश्य असेल याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे. तर भाजप मुख्यालयाला छावणीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त तैनात आहे, सुरक्षा बल तैनात असल्याचं पाहायला मिळतं. आणि दुसरीकडे आपणही जोरदार तयारी चालवलेली आहे. आपचे फक्त कार्यकर्ते नाही, पदाधिकारी नाही, तर सर्वच नेते या ठिकाणी मुख्यालयावर धडक देणार आहे. तुम्ही आतापर्यंत एकेका नेत्याला अटक केली, आता आम्ही सगळेच तुमच्याकडे येतो. ज्यांना ज्यांना अटक करायची त्या सगळ्यांना अटक करा, असं आव्हान देत अरविंद केजरीवाल यांनी या मोर्चाची घोषणा केली होती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.